गं गुणाचा माझा कारभार आहे. कसा बाजार सगळं घेऊन आले, कांदा, बटाटा, वटाणा, पनीर, फळं, बिळं. मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार ना उद्या, त्याचं सगळं साहित्य घेऊन आलेलं. अहो मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे, पण मी या गुरुवारी उद्यापन नाही करणार, मी पुढच्या गुरुवारी उद्यापन करणार आहे. कारण का आपण दिवाळीची पूजा ही अमावस्यालाच असते ना, मग कसं उद्यापन आता करायचं? उलटं उद्याचा गुरुवार येणारा पुढच्या आठवड्यातला, तो सगळ्यात चांगला ना लक्ष्मीपूजनासाठी. आणि आज माझ्या स्वामींचा पण वार आहे, म्हणून पहिल्यांदा स्वामींना आंघोळ घातली, अभिषेक घातला, स्वामींचं आवडतं अत्तर हिना अत्तर स्वामींना लावलं, अष्टगंध लावलं. आणि काय माहीत का, आज स्वामींना ना कुंकू लावताना मस्त त्याचा चंद्रकोर तयार झालेला, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही माहीत नाही, पण असा चंद्र तयार झालेला. स्वामींची पहिल्यांदा नजर काढली आणि माझी पूजा झालेली होती. अहो मी प्रत्येक आहे, हे वर्ष ना माझं तिसरं वर्ष आहे, मी प्रत्येक 3 वर्षांनी ना हे करते, नाही 3 वर्ष नाही, प्रत्येक 3 वर्ष झालं, प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात मी कन्यापूजन करते. चुकलं बोलायला, पहिल्यांदा म्हणलं ह्या माझ्या बारक्या सासूला तयार करून पाठवावं, नंतर पूजा बिजा आरामात मांडावी. दिवस तर आपलाच पडला आहे, कारण का हे जे ना लुडबुड लुडबुडले असते, कधी एका जागेवर स्थिर राहते का बघा, एवढं चुळबुळ चुळबुळ पोरगा आहे. त्याला नमस्कार आहे सांगितलं, स्वामींना पाया बिया पडा करायला लावली, त्याचा टिफिन भरून दिला आणि टाटा बाय बाय केलं. पण एवढ्या धावपळीत ना भूकले लागलेली, आणि मी आज मुद्दा म्हणून गिजगा खिचडी बनवलेली, जी चिकट चिकट असते ना, लय भारी लागते मिरचीसोबत. पूजा बिजा मांडून झालेली तयार होती, मी पण साडी बिडी नेसलेली. आता मंत्रस्तोत्र करायचे. हो नुसतं पूजा मांडून फायदा असतो का? मंत्रस्तोत्र, जरा जप ध्यान पण केलं पाहिजे ना, त्याशिवाय आपल्याला कसं फळ लागल. मग पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा केली, गणपती बाप्पाला सगळं निर्विघ्नपणे पार हो दे म्हटलं. आज कन्यापूजन आहे ना, पोरींना जेवण घालायचं आहे. आज आपल्या घरी 5-5 महालक्ष्मी आई येणार आहे, त्यांची सगळी सोय केली पाहिजे ना, तेवढी सगळी ताकद दे बाबा मला म्हटलं. आणि आज मला जास्वंदाचं फूल पण भेटलेलं नशिबानं. मग आपल्या लक्ष्मी आईला मस्तपैकी अभिषेक घातला आणि ठेवला. आज मी माझ्याकडे ना कवडे आहेत आणि श्रीयंत्र आहे आणि कमळकट्टा पण माळ आहे. श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन केलं आणि श्रीयंत्रावर जी कमळकट्टा माळ ठेवायची असते ना, ती पण ठेवली. 108 मी लक्ष्मी आईची नावं घेतलेली आहे, अंबाबाई, जी जेवढी पण नावं आहे तेवढी सगळी घेतलेली. आणि ही आहे कमळकट्टा माळ, ही अशी श्रीयंत्रावर ठेवायची होते. आणि लो 4 वाजले, 4 वाजल्यापासूनच जेवण करायला घेतलेलं दुपारचं. असं आपटून आपटून आहे ना कणिक आहे ना, आपटून ना हात नुसतं घायला आलेलं. छोटं मोठं सगळं काम करून ठेवलेलं, सून बिसून कांदा बिंदा चिरून मसाला बिसाला करून ठेवला. लय सासूबाईची आठवण आली बाबा, मधी मधी लुडबुड करायला असते ना, आज एकटीनं सगळं करायचं होतं, पनीर बिनीर तळून घेतलं. पण आज माझ्या धाव मदतीला माझी भाऊजं आली. भाऊजं म्हणाली मी येणार आहे लगेच, तिनं लगेच फोन करून सांगितलं मी येते म्हणून. म्हटलं चला बाबा तेवढीच मला मदत होईल. आणि ह्या गडबडीत माझी फोडणीच कर आपली राव, लसूणच टाकायचा विसरला. अहो एक दोन दोन हात चालत होते ना, इकडं भाजी तिकडं कुकर लावलेला, आणि पटापट लसूण चेसला चेसचेच आणि टाकला. म्हणलं आता फोडणी करा आपट्या का काय, पण नाही करा आपली राव झाली, जरा तडकाच फोडणी बसली. त्यात आहे ना, उद्या आमच्या गावच्या घराचं चौकटी पूजन आहे ना, त्याच्यासाठी अशी पंचधातूची तारमी आणलेली ग ह्याच्याकडून सोनाराकडनं. आणि आज चांगला दिवस होता म्हणून देवाच्या पुढे ठेवली. अहो संध्याकाळी दिरा आमचा गावाला जाणार आहे ना, म्हणून दिरा बरोबर गावाला पाठवायची होती चौकटी खाली टाकायला. चांगली असते हो आपल्या घराच्या शांतीसाठी. आणि राहिलेल्या चपात्या भाऊजीने केल्या, लेकंबार्ट घायला आलेला. मग जरा आमचा मेकअप शेवकअप केलाय, हो पार्लरचा कोर्स केलाय. म्हणलं जिथं तिथं तिचं पार्लर जागा होतं बघा, काय भारी आम्ही सजली लो. आता जरा जेवण नटून थटून केलं पाहिजे ना, जरा फोटोशूट वगैरे करायचा होता ना. वरण पण तयार होतं, पनीर पण तयार होतं, खीर पण तयार होती मस्तपैकी. नैवेद्याचं ताट तयार केलं आणि नैवेद्य दाखवला. आणि हे आमच्या घरी आल्या 5 देवी. सगळ्यांनी मिळून मग देवीची आरती घेतली पोरांना घेऊन, काय भारी छान आरती झाली. अशी पोरांची मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड आहे. घर कसं नुसतं भरलेलं होतं किती दिवसांमध्ये, असं किचन मध्ये पण माझं स्वस्तिक कायम असं शुभचिन्ह आहे ना, म्हणून प्रत्येक घराच्या ठिकाणी माझं असं स्वस्तिक असतं. आरती बिरती झालेली होती, आता जेवणाची तयारी करायची होती, पोरींना जेवण वाढायचं होतं. आणि मेन आपल्या जे गावाला आहे ना पद्धत, जसं
पाय धुवून, हळदी कुंकू लावून, नमस्कार करावं, त्या पद्धतीनं सरळ पोरींचे पाय धुतले. आज देवी आहेत ना, देवीचे 5 स्वरूप आलेले आहेत घरी, अशा प्रकारे त्यांचे पाय धुवून, हळदी कुंकू लावून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आता त्यांना जेवण वाढायचं होतं. पोरी पण बघा माझ्याकडे कशा कौतुकानं बघतात, त्यांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क आहे, नक्की करते तरी काय, असं पाय बी काय धुत्या, पण काय पण म्हणाले भारी वाटत होतं हे सगळं करायला मला. अरे म्हणजे काहीतरी वेगळंच एनर्जी आहे, उपवास असून पण अंगामध्ये वेगळीच एनर्जी आणि तरतरी आलेली अंगामध्ये. मुलींना विचारलेलं तुम्हाला काय पाहिजे, तर मुली सगळ्या म्हणालेल्या असलं असलं ब्रेसलेट पाहिजे, म्हणून सगळ्यांना असे कलरफुलवाले ब्रेसलेट आणि माझ्या पसंतीनं हे एक इमोजीवाले पाऊच आणलेले, लय भारी वाटत आहे, प्रत्येकीच्या हातात घातलं. आई आणि आमच्या रियाचा बर्थडे होता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू रिया, हॅपी बर्थडे टू यू. म्हणते गिफ्ट आलं. अंबा माता की जय, अंबा माता की जय. असे घरात कार्यक्रम ठेवले ना खूप छान वाटतं, घरातलं वातावरण पण खूप छान वाटतं. या छोट्या छोट्या आईंचा आशीर्वाद घेतला. आता होतं लक्ष्मी पूजनाची वेळ. लक्ष्मी पूजन म्हणजे सुहासिनीची वेळ होती. आज नशिबाने माझ्या घरात सुहासिन सुद्धा आलेली होती. किती छान वाटत होतं माहितीये का. आणि माझ्या भाऊजनं आज माझ्या मम्मीची साडी घालून आलेली होती आणि म्हणून ती माझ्यासाठी, तिच्या 2 रूपं होते म्हणून मी तिच्या आजनं 2 वेळा पाया पडलेली होती आणि 2 वेळा आशीर्वाद घेतलेला होता. आमचं जेवण झालं, तिला पण जेवण केलं, काय असेल ते पूर्ण एकदम छान. माझा दिवस किती छान गेला, लय भारी वाटत होतं. कंबारटर तर गेलेलं घायला, बॉडी पूर्ण लॉस झालेली एनर्जी, तरी पण मनातून एवढा आनंद होता ना, खूप छान वाटलं.